श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट लोणावळा या संस्थेने उभारलेल्या कोरोनाच्या काळातील अन्न छत्रालयाला कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी भेट देऊन सर्व सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले. अन्न छत्रालयाचे सर्वे सर्वा नितीन अगरवाल आणि सहकाऱ्यांचे 4 ते 5 महिन्यांपासून चालू असलेल्या परिश्रमाचे कौतुक करण्यात आले. या अन्न छत्रालयातून पोलीस आणि इतर कोरोना योद्ध्यांसाठी सात्विक अन्नांची सोय याद्वारे करण्यात आली. तसेच सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टने दिलेल्या रुग्णवाहिकेतून मावळातील कोविडच्या 10 शवांना लाभ झाला. याबरोबरच पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील व लोणावळा शहरातील होणाऱ्या अपघातातील 7,000 पेक्षा जास्त शवांना त्यांच्या घरी संपूर्ण भारतात मोफत पोहोचवले गेले. याविषयी बोलताना कामगार नेते आमदार भाई जगताप म्हणाले, 4-5 दरम्यान तेव्हा आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी होते, चंद्रकांत खंडोरे सामाजिक न्याय मंत्री होते, त्यांना इथे आणून आपण लोकांना नितीनच्या याच्याने पुढाकाराने शववाहिनी आपण लोकांना या ठिकाणी लोकार्पण केलं. त्याच लोकांना त्यावेळेला मला खूप लोकांनी आमची टिंगल उडवली, अरे ते शववाहिनीचं तुम्ही म्हटलं उद्घाटन नाही लोकार्पण केलं. आणि मला हे सांगताना खरं अभिमान वाटत नाही, परंतु काय कर्तव्य माझा कार्यकर्ता करतोय, या एक्सप्रेस वे वर आतापर्यंत 8,000 प्रेत या देशाच्या विविध कोपऱ्यामध्ये माझ्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवली, एकही पैसा न घेता विनामूल्य. मला वाटत नाही की अशा प्रकारचं काम कोणी केलेलं मला तरी ऐकिवात नाही. मी जगभर फिरतो, देशभर फिरतो, आणि आज या कोविडच्या वाईट काळामध्ये तीच शववाहिनी, तीच माझी मुलं, तेच माझे सगळे कार्यकर्ते, तोच माझा नितीन, त्या प्रेताला कोण हात लावत नाही. दुर्दैवाने जगभरामध्ये घडतंय, भारतामध्ये सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचं सुद्धा प्रेत ताब्यात घ्यायला घरची माणसं जात नाहीत, इतकी वाईट परिस्थिती आहे. अशा अवस्थेमध्ये त्या प्रेतांना आपल्या शववाहिनीमधून पोहोचवण्याचं काम माझा नितीन अगरवाल आणि माझी ती सगळी टीम आमच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टची करते. तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही योद्धे आहात, या कोविडचे योद्धे आहात. त्या मुली तिथे जेवण करतात, आज जेवणाचं गेले 4 महिने नितीन माझा पोलिसांना, आज ते रस्त्यावर आहेत ना, तुमची आणि माझी लढाई लढतात, तुम्ही रस्त्यावर आहात, डॉक्टर रस्त्यावर आहेत, नर्सेस त्या हॉस्पिटलमध्ये आहेत, झाडूवाला माझा काम करणार, माझी युनियनच आहेत अनेक याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये. तुम्ही खरे योद्धे आहात, आणि ह्या योद्ध्यांना जी अडचण आहे ती माझा नितीन दूर करतोय, मला याचा सार्थ अभिमान वाटतो. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं, हा काय प्रसाराचा प्रचाराचा विषय नाही, पण आज ज्यांच्या अँब्युलन्स आहेत त्या लपून बसले, आपल्या अँब्युलन्स मध्ये कोविडचा पेशंट नको अशा भावनेने लपून बसलेले आहेत. माझ्या लोकांनी स्वतःहून ते सगळं दिलेलं आहे. मी काल तहसीलदारांजवळ बोललो आणि हेही मला सांगायचं आहे, शासनाने जो निर्णय घेतलाय महागाडीच्या आणि सगळ्या शासनाने घेतलाय देशभरातल्या, कि हे जे कर्मचारी आहेत जे ह्या कोरोनाचं युद्ध लढत आहेत त्यांचा इन्शुरन्स 50 लाखाचा हा शासनाने केलेला आहे. माझी तुमच्या मार्फत सुद्धा शासनाला विनंती, मी काल बोललोय, पत्र माझ्या नितीनने दिलेलं आहे तहसीलदारांना, मी कलेक्टरांजवळ बोलेन, मी मुख्यमंत्र्यांजवळ सुद्धा कदाचित बोलेन या बाबतीमध्ये. आज ही जी शववाहिनी आहे भाई जगताप मित्रमंडळ आणि आमच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टची, जो नितीन आणि त्याची टीम चालवते, त्या सुद्धा कर्मचाऱ्यांचा विमा सरकारने करावा अशा पद्धतीची मी विनंती सरकारला करत आहे. श्री सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्ट लोणावळा, आम्ही जे अन्न क्षेत्र व शववाहिनीची जी सेवा देत आहोत, खरं पाहता सेवा ही सेवाच आहे, सेवा छोटी आणि मोठी नसते. आपण आपल्या घरात असताना शेजारच्याला एक जर उपाशी असेल तर त्याला 2 चपात्या दिल्या तर ती सेवा पण सेवाच आहे, आणि आम्ही देतोय ती सेवा पण सेवाच आहे. सेवेमध्ये दुजा भाव केला जात नाही. त्याचप्रमाणे आम्हाला जड मनाने शववाहिनी आम्ही चालवतो. आज जवळजवळ
10 कोरोना मृतदेहांना आम्ही सेवा प्रदान केली। खरोखर ही दुखद बाब आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कोरोना पासून आपल्याला जिंकायचं आहे, तरी कुणीही मास्क न लावता घराबाहेर पडू नका, आपलं रक्षण स्वतः करा। आणि ही सर्व जी सेवा आहे ही श्री सत्यनारायण देवाची कृपा आहे, सर्व देवांची कृपा आहे, माझ्या सर्व गुरुजनांची, माझ्यापेक्षा जे मोठे आहेत समस्त नागरिकांची कृपा आहे, त्यांच्यामुळेच मी हे करू शकतो, अन्यथा मी करू शकत नाही। तरी कृपया सगळ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपलं रक्षण स्वतः करा आणि या कोरोनाला आपल्या देशातून बाहेर काढा। राम कृष्ण हरी।